कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्यावरून शिंदे सेना आणि भाजपमध्ये शहकाटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. खासदार संजय मंडलिक यांनी मलाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा सुरू केला असताना भाजपने मतदारसंघ पक्षाला मिळावा अशी मागणी कायम ठेवली आहे. आता तर थेट मंडलिक यांची उमेदवारी अडचणीची ठरणार असे म्हणत त्यांच्या उमेदवारीला भाजपमधून जाहीरपणे विरोध केला जात आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागल्यानंतर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगणारे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांच्यावरच सारवासारव करण्याची वेळ आली आहे. महायुतीतील तणाव अधिकच वाढीस लागला आहे. कोल्हापूर मतदारसंघात आधीच्या दोन लढती या संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्यात प्रत्येकी एक विजय एक पराभव अशा बरोबरीत सुटले आहेत. यावेळी या आखाड्यात महायुतीकडून उतरण्याची तयारी दोघांनीही केली आहे. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध लपून राहिलेला नाही. अलीकडेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यावेळी तशी मागणी उघडपणे करण्यात आली. वर्षभरापूर्वी राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला असला तरी त्यांना लोकसभेचे वेध लागले असून पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवू असे म्हणत आहेत. शिवाय अरुंधती धनंजय महाडिक शौमिका अम्मल महाडिक ही नावे त्यांच्याकडून पुढे आणली जात आहेत. स्पर्धेत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीसिंह घाडगे यांचंही नाव असलं तरी त्यांचा जीव कागल विधानसभा मतदारसंघात गुंतला आहे. या पद्धतीने भाजपचा आडून आडून असेना वेळोवेळी दावा सुरू राहिला. संजय मंडलिक हे आपणच उमेदवार असणार हे छाती ठोकपणे सांगत आहेत. शाहू महाराज यांच्या विरोधात लढण्याचं गृहीत धरून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इकडे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात वेगळाच राजकीय रंग भरला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते विधानसभेचे अध्यक्ष बाबा कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने आधी शिवसेना आणि वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. गडहिंग्लज तालुक्यातील भाजपच्या मेळाव्यात कुपेकर यांनी मंडलिक यांचे वाबाडे काढले. संजय मंडलिक यांचा मतदारसंघात संपर्क नाही. उद्या वेगळे चित्र दिसलं तर त्याचे कापर भाजपच्या डोक्यावर फोडले जाईल. मागील वेळी धनंजय महाडिक यांचा प्रचार केला नाही ही मोठी चूक झाली. मंडलिक यांना उमेदवारी दिली तर प्रचार करणार नाही. लोकांना कितीही सांगितले तरी ते मते देणार नाहीत. भाजपच्या चिन्हावर लढणारा दुसरा कोणताही उमेदवार द्यावा असं टोकाचं विधान कुपेकर यांनी केल्याने महायुतीतील वाद उपाळला आहे. तसेच कुपेकर हे महाडिक यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे मंडलिक यांच्या छावणीतून या विधानाचे कर्ते करविते कोण याची संगती लावली जात आहे. या विधानावरून महायुतीमधील तणाव वाढीस लागला असून त्याचे पडसाद वर्षापर्यंत गेल्याचे सांगण्यात येते. ठिणकीची ज्वाळा होण्यापूर्वीच नेते सावध झाले आहेत. लगेचच खासदार धनंजय महाडिक यांना महायुतीच्या कोणत्याही नेत्याने वादग्रस्त विधाने करू नयेत. मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहे. भाजपचा या मतदारसंघावर दावा नाही अशी मखलाशी करावी लागत आहे. टीका जिव्हारी लागल्याने मंडलिक यांनी कुपेकर यांच्यावर पलटवार केला आहे. मित्र असलेले संग्रामसिंह कुपेकर नेहमी भेटतात पण विकास कामाबद्दल त्यांनी कधीच वाच्यता केलेली नाही. त्यांच्या शेतातील रस्ता मीच केला आहे. माझ्या विकास कामांची माहिती घेतली असती तर त्यांचे गैरसमज दूर झाले असते असा टोला लगावला आहे. उमेदवारीबाबत अनिश्चितता असली तरी मंडलिक हे काही झालं तरी निवडणूक लढवणार हे नक्की. उमेदवारीवरून दावे प्रतिदावे टीकाटिपणी सुरू असली तरी निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातील माहितीतील तणाव निकालावर परिणाम करणारा ठरू शकतो याचं भान उरले नसल्याचं दिसत आहे.